आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहत आहे कोकण नाव। नमस्कार, आपण पाहत आहे कोकण नाव। मी निलेश जोशी। कणकवलीचा रणसंग्राम, कणकवलीचा बाजीगर कोण होणार या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, कणकवलीची निवडणूक पार पडली आणि कणकवलीचा आज मतदानाचा दिवस आहे। कोणाचं होणार कणकवली नगरपंचायतीवर वर्चस्व, कोण होणार इथला बाजीगार, कोणाची येणार सत्ता, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आणि आम्ही कोकण नऊच्या वतीनं आपल्याला या निवडणुकीचे निकालाचे अपडेट्स वेळोवेळी देत राहणार आहोत। या निकालासाठी संपूर्ण तयारी कणकवलीत झालेली आहे। कणकवली शहराला पोलीस छावणीचं स्वरूप यावं अशी पोलीस बंदोबस्त इथं या ठिकाणी ठेवलेला आहे। कणकवली तहसील कार्यालयामध्ये ही मतमोजणी होते, त्यासाठी व्यवस्था चोख पूर्ण झालेली आहे। विविध टेबल्स या ठिकाणी लागलेली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मीडिया या ठिकाणी उपस्थित आहे। मुख्य निवडणूक अधिकारी इथल्या नगरपंचायतीचे प्रांताधिकारी मॅडम, त्या सुद्धा त्यांनी इथल्या सगळ्या व्यवस्थेवर नजर ठेवून आहेत आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे तिथली, कसं काय इथे मतमोजणी होणार आहे, कसा माहोल आहे कणकवलीमध्ये, कोणते कोणते राजकीय पक्षांचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत, कोणाच्या मनात धाकधूक आहे, कोणाला प्रचंड आत्मविश्वास आहे, या सगळ्याचा मागोवा आम्ही घेतलाय। आमचे प्रतिनिधी साईनाथ गावकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया एकंदरीत काय माहोल आहे कणकवलीमध्ये। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागतोय। आज सकाळीच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी स्वतः जातीनिशी या ठिकाणी सकाळी हजेरी लावली। आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणुकीच्या निकालाकरता व्यवस्था करण्यात आली आहे। तहसील कार्यालयात, कणकवली येथील तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। एकूण ही 3 टप्प्यामध्ये मतमोजणी होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 6, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक 7 ते 12, तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 ते 17, अशा एकूण 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो एकूण 6 टेबल या ठिकाणी मतमोजणीकरता ठेवण्यात आलेले आहेत। जवळपास 40 कर्मचारी आणि अधिकारी वर्ग या ठिकाणी मतमोजणीकरता तैनात ठेवण्यात आलेला आहे। येत्या जी कणकवलीचा रणसंग्राम सुरू होता, या रणसंग्रामामध्ये नगराध्यक्ष पदासहित नगरसेवक पदासाठी कित्येक उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं आहे। या सर्वांचं नशीब जे मतपेटीमध्ये बंद होतं, हे मतपेटी आज या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून उघडणार आहे। 12 वाजेपर्यंत नेमका निकाल काय हाती येतो हे चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। 12 ते 12:30 दरम्यान या ठिकाणी विजयाचा गुलाल नेमकं कोण उधळतंय हे मात्र चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल। कॅमेरामन राजा दळवीसह साईनाथ गावकर, कोकण नाव, कणकवली। हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव।